पोखरकर नेत्रालय। आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी। मोतीबिंदू, काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय। ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर। संपर्क 81 08 17 63 65। नमस्कार, मी लोक कलावंत रघुवीर खेडकर। आज तुमच्या सर्वांकडे म्हणजे तुमच्याकडे महाराष्ट्र शासनाकडे शासनकर्त्यांकडे मी एक न्याय मागतो आहे। तो न्याय असा आहे की महाराष्ट्रात आता सर्व काही चालू झालेलं आहे। मोठमोठे मेळावे चालू झालेले आहेत, मोठमोठ्या सभा चालू झालेल्या आहेत, मोठे मोठे मोर्चे निघत आहेत, मोठे मोठे गदारोळ उठत आहेत, मोठमोठे आंदोलनं होत आहेत, जन आशीर्वाद सारखी यात्रा निघते आहे, इलेक्शन चालू आहेत, म्हणजे सगळं चालू आहे। त्यांना कुणाला कोरोना नाही आणि मग लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम चालू झाल्यावर कोरोना होणार आहे का? सिनेमा चालू झाल्यावर कोरोना होणार आहे का? नाटक चालू झाल्यावर कोरोना होणार आहे का? बैलगाड्या शर्यतीत कोरोना होणार आहे का? जागरण गोंधळात कोरोना होणार आहे का? हे तर अल्प आहे, खूप कमी माणसं असतात। गाव जत्रेमध्ये कोरोना होणार आहे का? यासाठी माझी तुम्हाला विनंती, तुम्ही सगळं चालू केलेलं आहे, तुमचं सगळं चालू झालेलं आहे, मग आमचंच का बंद? आमचं चालू करून द्या। आग्रहाची कळकळीची विनंती। आता सर्व करून झालं, पाया पडून झालं, लोटांगण घालून झालं, डोकं आपटून झालं, विनवण्या करून झालं, मागण्या करून झालं, निवेदनं देऊन झालं, सगळं झालेलं आहे, सगळ्या विनंत्या झालेल्या आहेत, काहीही शिल्लक राहिलं नाही। शिल्लक राहिलंय फक्त आम्ही आत्महत्या करणे, एवढाच एक भाग फक्त शिल्लक राहिलेला आहे, बाकी कुठलेही काहीही शिल्लक ठेवलेलं नाही आम्ही। आम्ही तुमच्या पायावर लोटांगणं घातलेली आहेत की आमचं चालू करून द्या, आम्ही उपाशी मरायला लागलो। तेव्हा माझी विनंती आहे महाराष्ट्र शासनाला आणि तमाम जनतेला की आमच्याकडे पाहा, आमचं चालू करून द्या। आमची रोजीरोटी चालू झाली पाहिजे। दसऱ्यापासून आमचा सीझन निघतो, तो सीझन चालू झाला पाहिजे। दसऱ्यापासून गाव जत्रेंना परवानगी द्या। गाव जत्रेंना परवानगी मिळाली म्हणजे तमाशे चालू होतील। तमाशे चालू झाले की लोककलावंतांचा उपजीविकेचा प्रश्न सुटेल, तुमच्या मागची एक कटकट बंद होऊन जाईल। कारण आम्ही लोककलावंतांनी सारखं तुमच्या मागं कटकट करणं, तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्र चालवायचं आहे, आपलं शासन चालवायचं आहे, आणि आम्ही सारखी तुमच्या मागं कटकट करणं ते योग्य नाही। यासाठी तुम्हाला माझी विनंती आहे की ताबडतोब आमच्या लोककलेला, गाव जत्रेला परवानगी देऊन लोककलेला परवानगी द्या आणि आमचे सर्व कार्यक्रम चालू करा, तमाशा चालू करा, तमाशाचे कार्यक्रम चालू करा, नाटकाचे कार्यक्रम चालू करा, ऑर्केस्ट्रा चालू करा, सिनेमागृह चालू करा, मेळे चालू करा, अजून कलापथकं चालू करा। ही जे आहेत हे बँडवाले सगळे अडकलेले आहेत, त्यांचे बँड सुरू करायला परवानगी द्या। या सगळ्या गोष्टींना परवानगी द्या, कारण आता तुमचं सगळं चालू झालेलं आहे। इलेक्शनसारखं मोठं कार्यसुद्धा होऊ शकतं, मग त्यावेळेस कोरोना पसरत नाही आणि मग आम्ही तुटपुंज्या लोकांनी जमवलेल्या माणसात कोरोना पसरेल का? कृपया आम्हाला न्याय द्या, एवढी माझी कळकळीची विनंती।